केडीएमसीमध्ये सातत्यानं गैरव्यवहारांसाठी वादग्रस्त राहिलेला अतिरिक्त आयुक्त संजय खरत अखेरीस एसीबीच्या जाळ्यात अडकलास. 8 लाखांची लाच घेताना एसीबीनं त्याच्या मुसक्या आवळल्या. केडीएमसीचा अतिरिक्त आयुक्त संजय खरतच्या अटकेनंतर कल्याण डोंबिवलीत नागरिकांनी अक्षरशः पेढे वाटून आनंद व्यक्त केला. सातत्यानं वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या संजय खरतला प्रशासन पाठीशी घालत आलं होतं. मात्र अखेर त्याचा हा खेळ संपला. अनधिकृत बांधकाम पाडू नये यासाठी संजय खरतनं 35 लाखांची मागणी केली होती. त्यातला 8 लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना संजय खरतला रंगेहात पकडण्यात आला. खरतसह केडीएमसीचा लिपिक ललित आमरे, भूषण पाटील यांनाही एसीबीनं बेड्या ठोकल्या. त्यानंतर एसीबीनं खरतच्या मालमत्तेवर छापे टाकण्यास सुरुवात केली. त्यांच्या काही गाड्या आणि घरांचीही तपासणी सुरू झाली आहे. खरतच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेनं त्याच्या निलंबनाचा ठराव केला होता. संजय खरत ऍडिशनल कमिशनर केडीएमसी यांना आम्ही अँटी करप्शन ब्युरोने ट्रॅप केलेला आहे. 35 लाखची डिमांड आणि 8 लाख रुपीज कॅशमध्ये त्यांच्या दालनात घेताना त्यांना आम्ही पकडलेला आहे. अँटी करप्शनकडे जे 7-12 वगैरे होते, नावं सांगतील, त्यांचे बायकोचे नावं सांगतील, जे 7-12 ते जमा केलेले आणि रिसॉर्टचे पेपर जमा केलेले, कन्स्ट्रक्शन कंपनीचे पेपर जमा केलेले आणि पुढची कारवाई जे आहे तर त्यांनी जे संपूर्ण पेपर जमा केलेले, आणखीन काय काय प्रॉपर्टी त्यांना कुठे कुठे सापडणार ते त्यांनी चौकशी करा. खरतची कारकीर्द सातत्यानं वादग्रस्त राहिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या काळात गैरवर्तन, मतदार याद्या बनवण्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा, मतदान केंद्र निश्चित करण्यात दिरंगाई केल्याचा ठपका खरतवर होता. केडीएमटीचे व्यवस्थापक असताना तिकीट, इंजिन, डिझेल फिल्टर घोटाळ्याचे आरोपही खरतवर झाले होते. केडीएमटी इंजिन घोटाळ्याबाबतही एमएफसी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झाला होता. इंजिन अदलाबदली प्रकरणी चौकशी अहवालातही खरत दोषी असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. घनकचरा व्यवस्थापनातही नाकर्तेपणा दाखवल्यामुळे न्यायालयानं कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. खरतसारख्या अधिकाऱ्यांच्या या कारभाराचा फटका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेलाच नाही तर या दोन शहरांच्या विकासाला बसलाय. शहरांची दुरवस्था होण्यास कारणीभूत असलेल्या अशा अधिकाऱ्यांना अशी चपराक देणं गरजेचंच आहे. चंद्रशेखर भुयार आणि कपिल राऊत सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण डोंबिवली. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.